वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। भगवंतांनी विचार करा, धर्माची आज्ञा मोडता येत नाही, बाहेर पडले, युद्ध झाले पाहिजे हा देवाच्या मनातला विचार, पण धर्मराज युद्ध टाळून या म्हणतात, काय करावं, दुसऱ्या भावांचा विचार घ्यावा असं धर्मराजाच्या मनात आलं। म्हणून सख्या भावांना विचारण्याच्या पेक्षा आधी सावत्र भावाची उगाड घ्यावी म्हणून नकुल सहदेवाकडे आले। नकुल सहदेवाला विचारलं, अरे तुम्ही भाऊ ना धर्माचे, होय तुमची माता वेगळी आहे ना, वेगळी आहे, आम्ही माद्रीपुत्र आहोत। धर्मराज म्हणतात, त्याच्या त्या संदर्भात तुमचा काय विचार आहे? ते म्हणाले, आम्हाला ऐकायची गरज नाही धर्मराज काय म्हणतात ते, त्यांनी जे सांगितलं ते आमचं मत। सावत्र भावाचं हे म्हणणं पडलं, अरे ऐकत ऐकायचं नाही म्हणे, त्यांनी जे सांगितलं ते युद्ध करायचं करायचं, नाही म्हणलं नाही, मरायचं मरायचं, ते म्हणतील त्याची तयारी आमची आहे। ठीक आहे म्हणे, धर्मराज नको म्हणतात, नकुल सहदेव नको म्हणतात, तेव नको म्हणणारे युद्ध। धर्माने विचार केला, सख्य भाऊ काय म्हणतात, भेटावं बघावं। धर्मराजाला भेटायला आले, हे भीमाला भेटायला आले। भीमा काय, धर्मराजाकडून आलो, काय म्हणतात, युद्ध टाळून या म्हणतात, वेग लागलो म्हणे धर्मराजाला। सख्या भावाचं हे बोलणं, कलेला प्रारंभ व्हायच्या आधीची ही अवस्था आहे, आता काय असावं बघा। भीमानं सांगितलं, नाही देवा युद्ध झालं पाहिजे। ठीक आहे, अर्जुनाला विचारावं, अर्जुन तुझं म्हणणं युद्ध झालं पाहिजे, मी तपस्या केली, अस्त्र सिद्ध करून ठेवली आहे, त्या अस्त्रांचा वापर त्याच युद्धात करायचा ठरला, युद्ध झालं पाहिजे। देवाला वाटलं बरं झालं, दोघं तरी युद्ध पाहिजे म्हणणारे भेटले। अरे विनाशायची दुष्कृता माझा अवतार, जर हे युद्ध झालं नाही तर हा दुष्ट संहार व्हायचा कसा। दोघं युद्ध पाहिजे म्हणतात, तिघे नको म्हणतात, बहुमत नको म्हणणार, कायदा त्या बाजूने, काय करावं। देवाने विचार केला, अजून कोणी यांच्या कुटुंबात आहे? आहे, कोण? या पाचही जणांची प्रिय भार्या द्रौपदी। तिला गाठल्याने विचारलं, द्रौपदी असं असं धर्मराजाचं म्हणणं काय, युद्ध नको म्हणतात, नको, तुम्ही काय करणार देवा? नाही धर्मराजाची आज्ञा म्हणून मी चाललं म्हणे तिकडे कौरव पक्षाकडे। काय करता देवा, युद्धरहित करून येतो, काही वाटतं का? माझे केस मोकळे, भीमानं प्रतिज्ञा केली, दुर्योधनाची मांडी फोडून कितल्या रक्तानं भरलेल्या हातानं तो माझी वेणी घालणार आहे, तेव्हा केस बांधले जाणार आहे। कायम मी अशी गळ्यात केस घेऊन फिरू, सुवासिनीचे केस आहेत, याला बंधन पाहिजे। युद्ध ठरवून या देवा, धर्मराजाचं ऐकायचं नाही। देवाने विचार केला, बरं झालं म्हणे, तिघ नको म्हणतात, तिघ पाहिजे म्हणतात, आता निर्णय आपल्याला काय करायचा तो करता येतो। दोन्ही बाजूने समान मत आहे। परमात्मा निघाले, हस्तिनापुराला जात असताना उद्धवाला बरोबर घेतलं, हस्तिनापुराकडे जायचं ठरवलं, निरोप पाठवला। दुर्योधनानं भगवान शिष्टाई करता येणार आहेत असं कळाल्याच्या बरोबर देवाच्या स्वागताची एवढी जय्यत तयारी केली की एवढी जय्यत तयारी आजपर्यंत त्यानं दुसऱ्या कोणत्याही पाहुण्याच्या स्वागताकरता केली नव्हती। आपला स्वतःचा महाल पूर्ण रिकामा करून श्रीकृष्णाला उत्तराय करता त्यांना ठेवला। हस्तिनापुराच्या राजधानीतून कौरवांचं जेवढं विस्तारलेलं राज्य सांभाळलं जात होतं, जितकं शासन होत होतं, तेवढ्या शासन क्षेत्रामधून पाहिजे असलेल्या वस्तूतल्या सगळ्यात उंची वस्तू जिथं मिळतात तिथून तिथून त्या आणल्या होत्या। जिथले घोडे चांगले तिथून घोडे, जिथले हत्ती चांगले तिथून हत्ती, जिथले मोती चांगले तिथले मोती, जिथली रत्न चांगली तिथली रत्न, हे सगळं देवाच्या स्वागताकरता दुर्योधनानं जमा केलेलं। भगवान निघालेत असं कळाल्याच्या नंतर राजमार्गावर देवाच्या स्वागताकरता उभा, सगळं मंत्रिमंडळ सोबत घेतलेलं। उद्धवाला देवाने रथात घेतलं, उद्धव भगवान देवाचा सारथी दारुक हे तिघं जण निघालेले। रस्त्यानं जाता जाता भगवान म्हणायला लागले, उद्धव काय, हस्तिनापुरात चाललो आपण, होय राजमार्गाने जाणं नको म्हणे, का राजमार्गाने तो दुर्योधन असेल म्हणे, गेल्या गेल्या कशाला दुष्टाचं मुख पहा।
बाजूचा रस्ता कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? गल्लीबोळातून जाता येतं. मग ते म्हणाले, रस्त्याला काय देवा, अनेक रस्ते विचारत जाता येईल, जाऊ आपण. नाही उद्धवा, पहिल्यांदा दुर्जनाचं नको म्हणे, सज्जनाचं दर्शन घेऊ आपण. कोण सज्जन असते नापुरात? उद्धवजी, चलो विदुर घर जाय. बडे बडे मंदिर कोण काम के भाव वादब नहीं पावे. उद्धवजी, चलो विदुर घर जाय. हस्तिनापुरामध्ये आपल्या स्वागताकरता निवासाकरता मोठ्या मोठ्या मंदिराची वाड्याची व्यवस्था असेल, कौन काम के उपयोगी नाही आपल्याला. ते भाव आदब नाही पावे, तिथं भाव नाही, आपल्याविषयीची आस्था नाही, काय करायचं त्या तिथं जाऊन. उद्धवजी, चलो विदुर घर जाय. विदुराच्या घरी जायचा असा देवाने विचार सांगितला. काय भाग्य बघा, अनेक भक्तांनी बोलावून त्यांच्याकडे जाण्याची ज्या देवाची तयारी नाही, विदुराला आज माझ्या घरी देवाने यावं असं वाटलं नव्हतं, तरी जबरदस्तीने त्याच्या घरी जायची देवाची तयारी. परमात्म्याचं असंच आहे महाराज, न बोलावता भक्तांच्या घरी जातो. मलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपण होऊन आपल्या घरी येतो, आपण त्याच्याकरता शोध करत जायची आवश्यकता नाही. विदुराच्या घरी परमात्म्याने जायचं ठरवलं. विदुर उद्धवाने त्याला संमती दिली. दारुकाला रथ त्या दिशेने वळवायला लावला. विदुराच्या घरासमोर देवाची स्वारी आली. विदुर देवाच्या स्वागताकरता मंत्रिमंडळातच असल्यामुळे दुर्योधनाबरोबर हमरस्त्यावर उभे. भगवान इथं आल्याच्या नंतर भगवंताने विदुराच्या घराचा दरवाजा ठोठवला. आत विदुर असतील वाटलं, दार ठोठावलं, कोण आहे? आतून एक स्त्रीचा आवाज आला. एकटी विदुर पत्नी घरामध्ये, अंगावर वस्त्र नाही, दारिद्र्य, मंत्री असून दारिद्र्य. फक्त विदुराच्याच बाबतीत आहे, बाकी पुढे कुठेही नाही. सायणाचार्याचं एक असं होतं, वीरभुक्क राजाचे प्रधान असलेले सायणाचार्य पंचरशीचे कर्ते विद्यारण्य पुढे तेच झाले. मंत्री प्रधान 18 विश्व दारिद्र्य घरात खाव का पंचायत. विदुराच्या घरामध्ये असं जे दारिद्र्य, एक वस्त्र त्या बाईच्या अंगावर ते काढून ठेवून स्नान करायला लागलेली. देवाचा आवाज ऐकला, कोणी म्हणून ऐकल्या विचारल्याबरोबर देवाने सांगितलं, मी श्रीकृष्ण. भान हरवलं, भगवान आपल्या घरी आले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आला. साधा कोणी जीवाचा जीवलक पाहणा जर आपल्या घरी आला तर माणसाला काय करून काय नको असं होतं. देव घरी आल्याच्या नंतर भक्ताची काय अवस्था झाली असेल? जीवाचा जीव, प्राणाचा प्राण. देव आले असं पाहिल्याबरोबर विदुर पत्नीनं दार काढलं, देवाला आत घेतलं. अंगावर वस्त्र नाही याचं भान नाही, बसवलं देवाला. देवाने सांगितलं, आणि मला वेळ नाही, मला जायचं आहे दरबारात, काहीतरी फराळ करून जातो, काही खायला असलं तर दे. योगायोग त्या दिवशी विदुराच्या घरी कोणीतरी एक टोपलाभर केळी आणून दिलेली होती. ती केळी होती. विदुर पत्नीनं सांगितलं, देवा खायला आहे म्हणे, मागताना तुम्ही आहे देते खायला, काय आहे, फळे कोणती, केळी आहे? केळीचं टोपलं घेतलं, समोर देवाच्या बसरी एक एक किंवा 16 व आनंद एवढा झालेला, त्याच्यातला गाभा आपल्या तोंडात घालावं, सालपेट देवाच्या हातात, देवानं ते घ्यावं तोंडात घालावं, खाता खाता म्हणावं, काय सुंदर केळं, जन्मात असं पाहिलं नाही, खातो सालपटन, वर्णन केळाचं, अमृततुल्य गोडी, असं केळं पाहिलं नाही, कुठं नणलं, त्रिभुवनात नेणार नाही, ब्रह्मांडात नेणार नाही, आजपर्यंत खाल्लं नाही असं माहिती नाही. खेळाचं वर्णन करत करत भगवंतांनी ते केळं खावं, कारण आहे त्याच्यामध्ये. परमात्मा बाह्य पदार्थ पाहतच नाही, त्या पदार्थाच्या समर्पणाचं फक्त निमित्त असतं. त्या निमित्तातून याचा आंतरिक भाव काय, त्याचीच गोडी परमात्मा चाखत असतो. अंतरची घेतो गोडी, बाह्य जोडी भावाची हा त्याचा स्वभाव आहे. देवाने ते सालपट खाता खाता कौतुक करावं, हिमय आनंदाने पुन्हा दुसरे खेळ सोलावं, गाभा खावा, सालपट पुन्हा देवाच्या हातात, असा देवाचा फराळ चाललेला. विदुर चाट पाहायला लागलेले, हे उद्धव पाहत बसलेले, दारुक पाहत बसलेला. विदुराला कोणीतरी सांगितलं की म्हणे भगवान तुमच्या घरी गेले, धावत पळत विदुर आले. दारात उभं राहून पाहिलं, दृश्य वेगळंच आहे. आपली बायको आहे, अंगावर वस्त्र नाही, समोर केळाचं टोपलं आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नाही, बसला बसायला आसन नाही, जमिनीवर बसला आहे.
खेळ सोडून देत असताना त्याच्या हातामध्ये सालपट देते, गाभा आपण खाते. भगवान म्हणतो काय किती सुंदर खेळ आहे. डोळ्यात पाणी आलं विदुराच्या. विदुर म्हणायला लागले काय चाललंय ग. पतीचा शब्द ऐकू आला, देहभाव जागा झाला, आपल्या शरीरावर वस्त्र नाही याचं भान आलं आणि ते धागत आत गेली. वस्त्र घेतलं, पुन्हा देवासमोर येऊन बसली. केळ सोलावं, गाभा देवाला द्यावा, आपण सालपट खावा, हा क्रम सुरू झाला. गाभा देवाच्या तोंडात गेल्याबरोबर देव म्हणाले आत्तापर्यंत केळ चांगलं होतं, आता कसं एवढं खराब लागलं. खराब होतं केळ, केळ खराब नव्हतं, तो देत असतानाचा भाव बिघडला होता. सालपट देताना देहभाव नव्हता, परमात्मा प्रेमाचा भाव होता. आणि भगवंताच्या हातामध्ये केळाचा गाभा समर्पण करत असताना देहाधिकाचं भान, प्रपंचाचं भान, परमात्म्याच्याकडचं अनुसंधान कमी, अशी अवस्था साऱ्यामुळे भगवंतानी त्या केळाचं वर्णन करणं बंद केलं. परमात्म्याला विदुर म्हणायला लागले, तेव्हा काय कमाल आहे म्हणे तुमचे, सालपट खाता तेव्हा वर्णन करता, गाभा खाता तेव्हा बरं नाही म्हणता, असं कुठं असतं का. भगवंताने सांगितलं माझा स्वभाव अंतरीची गोडी घेण्याचा आहे. ठीक आहे म्हणे. विदुराच्या पत्नी विदुराला भगवंताने सांगितलं, विदुर आम्ही तुमच्या घरी आलो. विदुर म्हणाले लागले देवा असं कसं काय म्हणे, तिकडे स्वागताची केवढी तयारी, पंक्तीची केवढी तयारी झाली, सगळ्या लोकांना बड्या बड्या लोकांना निमंत्रण वगैरे दुर्योधनानं दिलेले, तुम्ही तिकडे येणार नाही. येणार आहे म्हणे, माझं काम तिकडं आहे, तिकडं आलो शिष्टाई करायची आहे. जेवणाकरता मात्र तिकडे जायचं काही कारण नाही म्हणे, माझं घर आहे इथं, इथे जेवायला आलो. विदुर म्हणाले लागले इथं, हा इथंच जेवणार आहे. आमच्या घरी नाही म्हणे जेवण देवा, का कायम एकादशी आमच्या घरी. म्हणजे कोणीतरी काहीतरी जर आणून दिलं तर जेवण म्हणे, नाही तर काहीच नाही आमच्या घरी. फराळाशी पिठलाया, घडी घडी पडती पाया, काहीच नाही. भगवंताने सांगितलं काहीतरी असेल. विदुर पत्नीला शोधाशोध करावी लागली. तिनं सगळी घरातली भांडे कुंडे मडके सगळी पालथी घातली, तेव्हा तिला मुठभर कुठंतरी कण्या मिळाल्या. विदुर पत्नीनं आणून दाखवल्या, तेव्हा एवढ्या कण्या आहेत म्हण. भगवान म्हणाले कर, घ्या शिजव, दे वाढ. विदुर पत्नीनं कण्या शिजवल्या, त्या सिद्ध झाल्या. भगवंताला पान विस्तारलं, पानामध्ये कण्या वाढल्या. एक मुठभर कण्यान घागरभर पाणी घालून शिजवलेले ते फळत पाणी, त्याचं आमचे गुरुजी त्याचं वर्णन करत असताना कण्याचे तीन प्रकार आहेत म्हणून सांगायचे. कण्या तीन प्रकारच्या, श्रीकण्या, जय कण्या, जय जय कण्या. श्रीराम जयराम जय जयराम मंत्र आहे की नाही, तसं श्रीकण्या, जय कण्या, जय जय कण्या. ताकात शिजवलेल्या, रुचकर केलेल्या, पानात घेऊन खाता येणाऱ्या कण्या श्रीकण्या. पाण्यातच शिजवलेल्या पण पानात बसू शकतील, खाता येतील अशा कण्या म्हणजे जय कण्या. आणि पाण्यातच शिजवलेल्या पण पानात बसणार नाहीत, वाहून जातील अशा कण्या म्हणजे जय जय कण्या. विदुर पत्नीने केलेल्या कण्या जय जय कण्या होत्या. देवाला चार हात प्रगट करावे लागले. कालच मी सांगितलं वेगवेगळ्या प्रसंगात देवाला चार हात प्रगट करावे लागतात. दोन हात पत्रा सावरायला आणि दोन हात कण्या खायला. देवाने त्या कण्या खाल्ल्या. कण्या खाता खाता भगवान म्हणायला लागले अशा कण्या दिव्य झाल्यात म्हणे, कधी खायला मिळाल्याच नाहीत. पूर्वी गोकुळात होतो तिथं ताकाचे सरोवर होते. सगळ्या गोपिकांना कण्या करून द्या म्हणून सांगून सांगून दाताच्या कण्या झाल्या म्हणे, पण कोणी कण्या करून दिल्याच नाहीत मला. इथं मात्र आज दिव्य कण्या मिळाल्या, अमृततुल्य चवदार कण्या. भगवंताने मिठक्या मारून मारून त्या कण्याचं सेवन केलं. म्हणायला लागले आता चला दरबारात जाऊ शिष्टाई करायला. दरबारामध्ये येणं झालं. भगवंताचं दुर्योधनानं स्वागत केलं. देवा जेवण तयार आहे. झाले म्हणे माझं. कुठं? विदुराच्या घरी. देवा त्या भिकाऱ्याच्या घरी काय? खबरदार, माझ्या भक्ताला भिकारी म्हणायचं नाही. त्याच्या घराची संपत्ती तुझ्याकडे आहे. अरे विवेक वैराग्य क्षमारी षट्क मुमुक्षुता साधन चतुष्ट संपत्ती क्षमादिषट संपत्ती अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दैवी संपत्ती परमात्मा आहे धन धनघरी पांडुरंग अभंग जे सरेना आहे तुझ्याकडे. विदुराचं घर संपन्न आहे या सगळ्या संपत्तीनं भरलेलं आहे. विदुराच्या घराचा कणन कण या संपत्तीनं श्रीमंत भरलेला आहे. नश्वर संपत्तीला संपत्ती म्हणून ती नसल्यामुळं त्या विदुराला दरिद्री ठरवतोस. खबरदार बोलायचं नाही माझ्या भक्ताच्या बद्दल.
म्हणून संतांबद्दल बोलत असताना आपल्याकडची पद्धत आहे पा, श्रीमंत तुकाराम महाराज, श्रीमंत नामदेव राय, श्रीमंत ज्ञानोबा राय, काय आहे घरामध्ये? तुकोबाराच्या घरामध्ये काय आहे? त्यांच्या बायकोनं कुठूनतरी कामधंदा करून काहीतरी आणावं आणि यांना खाऊ घालावं. ज्ञानेश्वर महाराजांच्या घरामध्ये काय? कोरांनाची भिक्षा मागावी, मुक्ताबाईने ते शिजवून यांना घालावं. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाच्या सांभाळी सोपान मजलागी मुक्ताबाईने सांगितलंय, कोरांनाची भिक्षा मागणारे महात्मे. पण श्रीमंत म्हणतात की नाही संप्रदायात त्यांना? काय कारण आहे? खरी संपत्ती त्यांच्याच घरात साठवलेली आहे. मी जर असं घर असं संपन्न, भगवंताने त्याला दरिद्र म्हणत दिलं नाही. दुर्योधन म्हणाला ठीक आहे रे बसवलं, ते कामाचं बोला, त्याच्यासाठीच आलो म्हणा. काय काम आहे? राजाधिराज धर्मराजाने मला पाठवले. राजाधिराज कुठला? दुर्योधन बोलल्याबरोबर भगवान म्हणाला लागले, अरे तोच राजाधिराज, मी ज्याला राजा म्हणतो तो राजा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ मी आहे. करशील तरी नव्हे काही, ही माझी शक्ती आहे. मी त्याला राजा करणार आहे. मी म्हणतो म्हणून तो राजा आहे. राजाधिराज धर्मराजाच्या आज्ञेवरून आलो. काय म्हणतात धर्मराज? धर्मराजाचं म्हणणं युद्ध नको. दुर्योधन म्हणायला लागला, वा वा फार चांगला विचार आहे, पण राज्याचं काय? राज्याचं असं म्हणे, अर्ध राज्य धर्मराजाने सांगितलं त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे. दुर्योधनानं सांगितलं धर्मराज असं बोलले नसतील, उदार अंतःकरणाचे. अर्ध राज्य तर मिळणार नाही त्यांना, माहिती आहे. काहीतरी वेगळा विचार त्यांनी सांगितलाय का सांगा. भगवंताने सांगितलं हो याच्या पुढे बोलले धर्मराज, काय पाच भावाला राहायला पाच गावं दे, युद्ध थांबवू, असं धर्मराजाचं म्हणणं आहे. दुर्योधनानं टाळ्या वाजवल्या. भगवान म्हणायला लागले, काय देतो म्हणे पाच गावं? भगवान म्हणले, गाढ फसलं. आपल्याला युद्ध ठरवायचंय आणि हा पाच गावं धर्मराजानं मागितलेली द्यायला तयार झाला, आता काय करायचं? युद्ध थांबेल ना? भगवंत बोलून गेलेले, त्याच्यामुळे भगवंताने सांगितलं दे मग पाच गावं. तो म्हणायला लागला, तुम्ही मागा. देव म्हणायला लागले, हा आता युद्ध ठरवता येतं आपल्याला. म्हणजे गावं मागायचे, पण त्याला द्यावी वाटतील अशी मागायचीच नाहीत. मग त्याने सांगितलं, मी मागव, मागा देवा. सांगतो म्हणे गावाचे नाव, ऐक. इंद्रप्रस्थम मृगप्रस्थम जयंतम वारणावतम प्रयच्छ चतुरो ग्रामान कंचिले कंच पंचमन. चार नाव मी सांगतो, पाचवं तुझ्या मनानं दे म्हणे. चार गावं कोणते? इंद्रप्रस्थ, मृगप्रस्थ, जयंत, वारणावत, चार गावं दे. ही चार गावाची नावं अशी होती की या चार गावामध्ये पांडवांचा छळ करायला जाऊन दुर्योधनाची पावला पावलाला फजिती झाली होती. हे गाव देताना दुर्योधनाला प्रत्येक वेळी अपमानाचा प्रत्यय आला पाहिजे, असं हे गाव होतं एक एक. आणि ही गावं मागून भगवान म्हणतात कंच दे कंच पंचमम, कोणते पाचवं कोणते दे. दुर्योधनाने सांगितलं, देवा ही चार गावच काय म्हणे, पण सुईच्या टोकावर बसल एवढी माती सुद्धा मी युद्धा वाचून देणार नाही. भगवान म्हणाले, मी घेणारच नाही. तू देणार नाहीस काय बोलतोस? युद्धा वाचून घ्यायचंच नाही मला. दुर्योधनानं भगवंताच्यावर आपले सेवक टाकले, धरामाने आला बांधा. परमात्म्याने तिथे योगमायाच्या प्रभावाने चमत्कार दाखवला. दुर्योधन देव दिसायला लागला, देव दुर्योधन दिसायला लागला. सेवक भगवान दिसतो या भावनेनं दुर्योधनाकडेच गेले आणि त्यालाच बांधायला लागले. तो ओरडायला लागला, बाबा मला का, त्याला बांधा ना. याने सांगितलं, आमच्या स्वामीने तुम्हालाच बांधायला सांगितलंय. काय प्रकार व्हायचा तो झाला. परमात्मा तिथून परत आले, युद्ध अटळ झालं. युद्ध अटळ झाल्याच्या नंतर विदुर आला. आपल्याला काय पाहायचंय? विदुर मैत्रियाचा संबंध कसा आला, याच्याकरता हे सगळं चालू आहे. युद्ध अटळ झालं, ठरलं. ठरल्याच्या नंतर एका दिवशी धृतराष्ट्रानं विदुराला एकांतात बोलावलं आणि विदुराला विचारलं, विदुरा काय करू, युद्ध अटळ, कुला संहार होणार असं दिसायला लागलं, रे काहीतरी याच्यातून मार्ग निघेल का, नीती सांग. विदुरानं नीती सांगितली, नियम सांगितला. देवा धृतराष्ट्र असं आहे म्हणे, काय शास्त्र असं काय,
तेजे एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं तेजे ग्रामम जनपदस्यार्थे। एका माणसाचा त्याग करण्याने कुटुंबाचं रक्षण होत असेल तर त्या एकाला सोडून द्या। एका कुटुंबाचा त्याग करण्याने गावाचं रक्षण होत असेल, कुटुंब सोडून द्यावं, एक घर सोडून द्यावं। एका घराचा त्याग करण्याने राष्ट्राचं कल्याण होत असेल, एका गावाचा त्याग करण्याने गाव सोडून द्यावं, त्याचा विचार करू नये, कल्याणाचा विचार करावा। मी काय करू विदुरा? विदुरानं सांगितलं, कुलाचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर दुर्योधनाचा त्याग कर। ऐकू नको त्याचं, तर त्याच्या मोहात गुंतलास त्याच्यामुळे हे सगळं अनिष्ट व्हायला लागले, ऐकू नको। विदुर जेव्हा धृतराष्ट्राला ही नीती समजावून सांगत होते तेव्हा धृतराष्ट्राला थोडं थोडं पटत होतं, पण बाहेर बसून यांची चाललेली गुप्त चर्चा, दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण सगळे ऐकत बसले होते। दुर्योधनानं लगेच एका सेवकाला हाक मारले, कोण आहे रे बाहेर? या म्हण्यात या विदुराला आतून ओढून आणा, हाकाला याला, राज्याच्या बाहेर घालवा, आमचं अन्न खातून पांडवाचं गातो, युद्ध नको म्हणतो, माझ्यामुळे कुलाचं वाटोळं व्हायला लागलं म्हणून माझ्या नाशामध्ये माझ्या बापाला प्रवृत्त करायचा, प्रवृत्त व्हायचा विचार सांगतो, हाकाला याला, बाहेर घाला, राज्यातून बाहेर काढा, याला मारू नका, जिवंत ठेवा। पांडव मरतील, कौरवाचं राज्य सुरू होईल, दुर्योधन राजा होईल, हे म्हाताऱ्याला उघड्या डोळ्यानं पाहू द्या। विदुर बाहेर आले, विदुराने सांगितलं, सगळं मी ऐकलंय, मला हकालायचं कारण नाही, मी स्वतः जातो आणि धनुष्य बाण तिथे ठेवून देऊन, विदुरानं सांगितलं, तुला संशय येईल, इथून गेलो म्हणजे पांडवाकडून लढेन, असं करणार नाही, इथलं अन्न खाल्लंय, इथं जर माझा उपयोग नसेल तर शस्त्र ठेवून निघतो, युद्धात तिकडून येणार नाही। शस्त्रास्त्र ठेवली, विदुराने त्याग केला घरादाराचा, विदुर तीर्थयात्रेला निघाले। विदुर कौरव पक्षातून बाजूला पडावेत याच्याकरता श्रीकृष्णाने केलेली ही योजना आहे, याला कृष्ण कारस्थान म्हणतात। कारस्थान म्हणलं की कृष्णाचंच नाव येतं, राम कारस्थान कधी कोणी म्हणलंय? कारण त्याला करताच येत नाही, सरळ काम आहे ते। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ही योजना केली, कारण काय? विदुर म्हणजे प्रत्यक्ष पुण्य आहे, ते जर कौरव पक्षाकडे राहिलं तर कौरव पक्षाचा विजय अटळ आहे, तो होऊ नये म्हणून विदुराला बाहेर काढलं, विदुर निघून गेले। आणि मग विदुराने वेगवेगळ्या क्षेत्राच्या यात्रा केल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात ते फिरायला लागले, प्रभास क्षेत्रात आले, प्रभास क्षेत्रात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना आपल्या कौरवांचा नाश झाल्याचं वृत्त कळालं, थोडंसं वाईट वाटलं। सरस्वतीच्या तीरावर आले, अनेक तीर्थ फिरायला लागले, यमुना तीरावर आले, यमुना तीरावर आले त्यानंतर त्यांना तिथं उद्धवाची गाठ पडली, उद्धवाची गाठ पडल्याच्या नंतर दोन भक्ताची गाठ पडल्यामुळे एकमेकाला फार मोठं समाधान झालं, ज्ञानोबरायला नामदेवराय भेटले, नामदेवरायला ज्ञानोबराय भेटले, काय आनंद असेल! दोन महात्म्यांच्या भेटीतला आनंद फार मोठा असतो। एक उदाहरण सांगतात, पंढरी क्षेत्रामध्ये ते रंगनाथ स्वामी निगडीकर येऊन राहिलेले होते, त्यांची काही कीर्तनं वगैरे चालू होती, आणि त्याच वेळेला समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी कुठेतरी एका गरीबाच्या घरी येऊन राहिलेले। रंगनाथ स्वामी राजयोगी, त्यांची कीर्तनं वगैरे चाललेली, त्यांना कोणीतरी सांगितलं इथं समर्थाचं येणं झालंय, कुठेत माहिती नाही, कानावर गुणगुण आले। त्यांनी कीर्तनात जाहीर केलं, ज्यानं समर्थाची माझी गाठ घालून दिली त्याला मागेल ते देतो म्हणे, वाटेल ते देतो, वाटेल ते देतो म्हणल्याच्या नंतर ज्याच्या घरी समर्थ उतरले होते त्यांना जाऊन समर्थांना सांगितलं, तुम्हीच समर्थ काय? होय, मलाच रामदास म्हणतात म्हणे। हा, तुमच्या भेटीची त्यांना इच्छा आहे, फार मोठे ते सलाई दे त्यांच्याकडे, वाटेल ते द्यायची त्यांची तयारी होईल। रामदास स्वामीने सांगितलं, देतील म्हणे, पण एक कर, मी सांगते ते त्यांना माग, भेटायला येतो, तुझ्याकरता येतो, पण त्यांनी तुला काय पाहिजे म्हणून विचारल्याच्या नंतर ते देतील ते, किंवा तुला मागावं वाटेल ते घेऊ नको, मी सांगतो ते माग। काय मागायचं? तुमच्या दोघांच्या भेटीत तुम्हाला दोघाला झालेला जो आनंद, त्यातला अर्धा आनंद मला द्या म्हणून सांग। म्हणलं, काय आनंद व्हायचा? तुम्ही लंगोटी नेसून तिथे येणार, ते तुम्ही भेटणार, काहीतरी बोलणं व्हायचं नाही म्हणत, तू बघ, त्याच्या उपर जर तुला काही मिळालं नाही असं वाटलं तर मग तुला द्यायची व्यवस्था मी करतो ना,
हा मग बरं म्हणाला. अरे दोघांची भेट झाली, दोघांची भेट झाल्याबरोबर त्यांना जो आनंद झाला, विलक्षण आनंद, ब्रह्मानंद, संतांच्या भेटीच्या बद्दल असं वर्णन केलं. पा एक दोहा आहे, चार मिले 64 खिले, 20 खडे कर जोर, हरिजन से हरिजन मिले, बिहसे 7 करोड. म्हणे दोन माणसाची भेट झाली, चार मिले, दोन डोळे याचे, दोन डोळे त्याचे, एकमेकाला भेटतात, 64 खिले, याचे 32 त्याचे 32 खिले, 20 खरे कर जोर, 20 याचे 10 बोट त्याचे 10 बोट, हात जोडून उभे. पण हरिजन से हरिजन मिले, बिहसे 7 करोड, याच्या अंगावरचे 3.5 कोटी रोम, त्याच्या अंगावरचे 3.5 कोटी रोम, रोमांचित पुलकित झाले, उभे राहिले. हरिजनाच्या संतांच्या भेटीतला हा आनंद आहे. हरिजना सवे भेटी नहु अंग संग तुटी, त्याच्या करता 7 करोड बिहसे, ब्रह्मानंद आहे. दोघाची गाठ पडल्याबरोबर समर्थाने सांगितलं, मान तो म्हणाला, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद सिद्ध झालाय त्याच्यातला अर्धा द्या. रंगनाथ स्वामी म्हणायला, अरे त्याच्यानं काय व्हायचं रे, तुला कोणी सांगितलं हे मागायला? तो म्हणला, यांनीच सांगितलं, याच्याशिवाय वेगळं काही नको का? बुद्धी विचलित करण्याचा परिणाम झाला तेव्हा याच्यात काहीतरी महत्व हे पटलं. आणि मग सांगितलं, नाही तेच अर्ध द्या. अर्धा आनंद मिळाला, हा ब्रह्मानंद झाला. समर्थ म्हणाले, काही कमी वाटलं? पुढे मागायचं असलं माग देतील हे तुला. नाही म्हणे, आता काही मागायची इच्छा नाही. हरिजन से हरिजन मिले, एवढा मोठा आनंद. विदुर भगवान भक्त, उद्धव भगवान भक्त, दोघांची गाठ पडली, दोघे एकमेकाला भेटले, बोलणं झालं. उद्धव शांत स्वभाव आहेत, बृहस्पतीचे शिष्य आहेत, नीतीशास्त्राचं शिक्षण त्याने बृहस्पतीजवळ घेतलेलं आहे, ज्ञानशास्त्राचं शिक्षण प्रत्यक्ष भगवंताजवळ घेतलेलं आहे, परमात्म्याच्या मंत्रिमंडळात आहेत, कुशल आहेत, देवानी सल्ला विचारावा एवढी योग्यता उद्धवाची आहे, निरतिशय प्रेम भगवंताचं उद्धवावर आहे, विदुरावरही आहे. दोघांची गाठ पडल्याच्या नंतर दोघे एकमेकाला भेटले. उद्धवाने उद्धवाच्याकडे विदुराने थोडी चौकशी केली, यादवाचं कुशल आहे ना, यादव कुलाचाही संहार झालेला होता, पांडव कुलाचाही संहार झालेला, यादवाचं बरं ना वगैरे वगैरे त्याने विचारत असताना उद्धवाने त्या बोलण्याकडे थोडंसं लक्षच दिलं नाही. याच्या पुढं उद्धवाने भगवान हे विदुराचं बोलणं चालू असताना उद्धवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काही लीलाचं वर्णन केलंय. सगळ्या लीला पुढे दशमस्कंदामध्ये येणार असल्यामुळे त्या लीलाचा विचार करण्याचं काही कारण नाही. अजूनही काही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचे वर्णन आणि त्या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अवतारातल्या लीलाचं वर्णन केलं. उद्धव आणि विदुर यांचं बोलणं चालू असताना उद्धवाला विदुराने सांगितलं, उद्धव म्हणायला लागले, विदुरा तर तुम्ही जा, मीही जातो. विदुर म्हणायला लागले, उद्धवा तुम्ही भगवंतापासून ज्ञान घेतलं ना, घेतलं, तुम्ही कृतार्थ झाला ना, झालो, तुमची माया निवृत्त झाली ना, झाली. माझी माया निवृत्त करून घ्यायची, मला ज्ञानोपदेश तुम्हीच करा ना. उद्धवाने सांगितलं, ते काम माझ्याकडे नाही का? भगवंतानी अवतार समाप्तीच्या वेळेला आम्ही जवळ उपस्थित असताना मीही होतो आणि मैत्रेय ऋषीही तिथे होते, तेव्हा मैत्रेयांना देवाने सांगितलंय, मैत्रेया माझा विदुर तुमच्याकडे येईल, त्याला ज्ञान द्या. ती जबाबदारी देवाने मैत्रेय ऋषीवर टाकलेली आहे. तुम्ही मैत्रेयाच्याकडे जा, त्यांच्या कृपेनं तुम्हाला ज्ञान सिद्ध होईल, ते तुम्हाला ज्ञानोपदेश करतील, असं उद्धवाने विदुराला सांगितल्याच्या नंतर विदुर निघाले. फिरत फिरत देशाटन करत करत तीर्थक्षेत्रांच्या वेगळ्या वेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करत करत तीर्थस्नान करत, काय महापुरुषाची तीर्थयात्रा आणि सामान्य जीवाची तीर्थयात्रा अंतर आहे. आपण तीर्थयात्रा करतो स्वतः शुद्ध होण्याकरता, महात्मा तीर्थयात्रा करतो तीर्थांना शुद्ध करण्याकरता. चंद्रभागेत आपण स्नान केलं आपल्याला पावित्र्य, चंद्रभागेत तुकोबारायाने स्नान केलं चंद्रभागा पवित्र होणार. तीर्थाला पवित्र करण्याकरता तीर्थे तया ठाया येती पुनित भावया असं असल्यामुळं विदुराची तीर्थयात्रा तीर्थक्षेत्रांना पवित्र करण्याकरता चाललेली. यात्रा करता करता गंगाद्वाराला हरिद्वार क्षेत्रामध्ये मैत्रेय ऋषीचा मुक्काम होता, तिथं विदुर आले. विदुराने काही प्रश्न मैत्रेयांना विचारले. मैत्रेयांना भगवंताची आज्ञा होती विदुराला ज्ञान दे म्हणून, त्याप्रमाणे मग विदुराने प्रश्न विचारले. मैत्रेयाने त्या प्रश्नाची उत्तरं देत असताना सृष्टी कशी उत्पन्न झाली तो विचार सांगितला, सर्ग लक्षणाचा विचार.
त्याच्यानंतर विराटाचं शरीर कसं उत्पन्न झालं त्या संबंधातला विचार सांगितला. विदुरांनी अजूनही काही इतर प्रश्न विचारले त्याची उत्तरं दिली. त्याच्यानंतर ही सगळी शरीरं उत्पन्न होतात हे सगळ्या सृष्टीचा प्रादुर्भाव होता होता ब्रह्मदेव कसे निर्माण झाले ते सांगितलं. या ब्रह्मदेवाने भगवंताचं स्तवन केलं त्याचं वर्णन केलंय. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेली 10 प्रकारची सृष्टी ती सांगण्यात आली. ती सांगून झाल्याच्या नंतर मन्वंतर वगैरे जो कालविभाग आहे तो सांगितला. तो कालविभाग सांगून झाल्याच्या नंतर मग ब्रह्मदेवाच्या पासून होणारा सृष्टीचा विस्तार थोडासा विसर्गाचा प्रकार तोही या ठिकाणी पाहायला सापडतो. तो कसा झाला थोडंसं वर्णन आहे. भगवंतांनी ब्रह्मदेवाला निर्माण केलं. ब्रह्मदेवाला निर्माण केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला सृष्टी विस्ताराची भगवंतांनी आज्ञा केली. सृष्टी विस्तार करायचा म्हणजे कसा करायचा यासंबंधी ब्रह्मदेवाने चिंतन केलं. चिंतन केल्याच्या नंतर सुरुवातीला ब्रह्मदेवाच्याकडून जी सृष्टी झाली ती सृष्टी म्हणजे अविद्या अस्मिता काम क्रोध अभिनिवेश नावाच्या 5 वृत्ती झाल्या. या वृत्तींच्याकडे पाहिल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला समाधान वाटलं नाही म्हणून अंतःकरण शुद्ध करून त्याने सृष्टीरचनेचा वेगळा विचार चालू केला. तेव्हा सनक सनंदन सनतकुमार आणि सनातन या 4 सनतकुमारांचा प्रादुर्भाव झाला. हे सगळे हे चौघजण निर्माण झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं माझं सृष्टी रचनेचं कार्य सृष्टी विस्ताराचं कार्य चालू आहे त्याला मदत करायकरता मदत करण्याकरता तुम्हाला निर्माण केलंय सृष्टी विस्तार करा. यांनी सांगितलं आम्ही सृष्टी विस्तार करणार नाही आणि निवृत्तीप्रेमी आहोत. आम्ही परमात्मचिंतन करू ज्ञानात निमग्न राहू स्वमहिमेत राहू सृष्टी विस्ताराचं काम आम्हाला जमणार नाही. हे निघून गेले. ब्रह्मदेवाला आपल्याच मुलांनी आपला अपमान केला आपली आज्ञा मानली नाही म्हणून वाईट वाटलं. क्रोध निर्माण झाला. तो क्रोध त्यांनी आवरायचा प्रयत्न केला पण तो क्रोध त्यांना आवरता आला नाही. 2 भुवयाच्या मध्यभागातून एका मूर्त बालकाच्या रूपानं तो क्रोध प्रगट झाला. तो रडायला लागला. रडणारा तो क्रोध तो प्रगट झाल्या झाल्या रडला. तो रडतो आणि रडवतो म्हणून त्याचं नाव ठेवलं रुद्र. या रुद्राने रडता त्याचं रडणं काही थांबले ना. ब्रह्मदेवाने त्याला विचारलं काय म्हणणं तुझं. तो म्हणायला लागला मला नावं द्या मग रडणं थांबेल. मला स्थान द्या मग रडणं थांबेल. आणि मला बायका द्या म्हणजे रडणं थांबेल म्हणे. रडून बायका मागणं हा प्रकार आहे. रुद्राने सांगितल्यावर त्याला 11 नावं 11 स्थान 11 बायका दिल्या. सृष्टी विस्तार त्याचा सुरू झाला. त्याचा सृष्टी विस्तार सुरू झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला शेवटी त्याला सांगावं लागलं बाबा हे तुझी सृष्टी थांबव. आता त्यानं ती सृष्टी थांबवली. भगवंताची आज्ञा मानली. ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन तो तपाला निघून गेला. ब्रह्मदेव पुढे सृष्टीच्या रचनेसंबंधी स्वतःच विचार करायला लागले. तेव्हा त्यांना सृष्टी रचताना काही ऋषींची त्यांनी उत्पत्ती केली. आपल्या अंगांपासून एक एक ऋषी त्यांनी निर्माण केले. मांडीपासून नारद झाले. अंगठ्यातून स्वयं दक्ष झाला. प्राणापासून वसिष्ठ झाले. भृगु त्वचेपासून निर्माण झाले. हातापासून कृतो झाले. नाभीतून पुलह जन्माला आले. कर्णापासून पुलस्थ्य निर्माण झाले. अंगिरा ऋषी मुखापासून झाले. अशी वेगळ्या वेगळ्या ऋषींची त्यांनी उत्पत्ती केली. छायेतून कर्दम निर्माण झाले. वाणीतून सरस्वती निर्माण झाली. निर्माण झालेल्या या सरस्वतीच्या रूपावर मोहित होऊन ब्रह्मदेव तिच्याच पाठीमागे लागले. निर्माण झालेल्या मुलीच्या पाठीमागे ते लागलेले पाहिल्यानंतर प्रजापतींनी बाकीच्या मरीचे वगैरे ऋषींनी त्यांची निर्भत्सना केली. ब्रह्मदेवा असं मागं कोणी केलं नाही पुढं कोणी करणार नाही तुम्हीच असं कसं वागता. आपल्या झालेल्या अनाचाराचा ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला. वाईट वाटलं. एवढं वाईट वाटलं की त्या वाईट वाटण्याच्या योगानं ब्रह्मदेवानं स्वतःच्या शरीराचा त्याग करून टाकला. ब्रह्मदेवाचं शरीर गेल्याच्या नंतर मग ब्रह्मदेवाला पुढे दुसरं शरीर धारण करावं लागलं. आणि हे दुसरं शरीर धारण केल्याच्या नंतर ब्रह्मदेव विचार करतात मी सृष्टी रचनेचा विचार करतो विस्ताराचा विचार करतो. सृष्टी विस्तार पावावी तिचा विस्तार व्हावा म्हणूनच भगवंतांनी आज्ञा करून मला निर्माण केलेलं. माझाही प्रयत्न चालू पण सृष्टी वाढत नाही म्हणे. अहो अद्भुतमेतन्ने व्यापृतस्यापि नित्यदा नैयधन्ते प्रजाननम दैवमत्र विघातकम. मी प्रयत्नशील आहे. भगवंताची इच्छा आहे. माझा प्रयत्न कमी नाही. माझ्या प्रयत्नात सहकार्य करण्याचं ज्यांच्या ठिकाणी सामर्थ्य असेही मी निर्माण केले पण प्रजा विस्तार होत नाही. काय दैवमत्र विघातकम.
हा विघात करणारं दैवच आहे, दुर्दैवान असं होतं असा विचार ब्रह्मदेवाचा चालू असताना त्यांच्या विचारानं त्यांचं शरीर फुटलं, दुभंगलं, आणि या दुभंगलेल्या शरीरातून एक जोडपं निर्माण झालं. उजव्या भागातून पुरुष, डाव्या भागातून स्त्री निर्माण झाली. उजव्या भागातून जो पुरुष आला तो स्वयंभू मनो, आणि डाव्या भागातून जी स्त्री आली ती शतरूपा. स्वयंभू मने आणि शतरूपा हे जोडपं त्यांच्या शरीरातून निर्माण केलं, निर्माण झालं. काय झालं? हे निर्माण झालेलं जे जोडपं, या जोडप्याने पुढचा सृष्टी विस्तार केला. म्हणून आपल्या शरीराला काया म्हणतात की नाही, काय काया असं म्हणतात की नाही? हे काय म्हणण्याचं कारण काय? क म्हणजे ब्रह्मदेव, त्याचं शरीर फुटून जे निर्माण झालं ते पहिल्यांदा काय ठरलं, त्यानं निर्माण केलेलं सगळं कायच. आता कस्य रूपमभूत द्वेधा तत् कायम अभिचक्षते. क म्हणजे ब्रह्मदेव, त्याचं रूप द्वेधा होऊन जे शरीर सिद्ध झालं ते काय. नारदादिकाच्या शरीराला काया म्हणायचं नाही, ते कच रूप म्हणजे ब्रह्मदेवाचं रूप फुटून सिद्ध झालेले ते नाहीत. ब्रह्मदेवाचं शरीर फुटून सिद्ध झालेल्या स्वयंभू मनु आणि शतरूपापासून पुढची जी सृष्टी आहे ती सगळी काय, बाकीचे काय नाही. ते देह असतील, ती सृष्टी असेल, पण त्यांना काय म्हणता येत नाही. मग या शतरूप आणि स्वयंभू मनुचा जो संसार सुरू झाला त्याच्यामध्ये त्यांना दोन मुलं आणि तीन मुली झाल्या. दोन मुलापैकी एकाचं नाव प्रियव्रत, दुसऱ्याचं उत्तानपाद. प्रियव्रताच्या वंशाचा विस्तार पाचव्या स्कंदात, उत्तानपादाच्या वंशाचा विस्तार चौथ्या स्कंदात. देवहूती, प्रसूती आणि आकृती ही त्यांच्या मुलीची तीन नावं. असा संसार झाला, तीन मुली दोन मुलं झाली. हे सगळं झाल्याच्या नंतर स्वयंभू मनाला ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणजे तुम्हाला सृष्टी विस्तार आणि राज्य कराय करता निर्माण केले. थोडं फिरवते, फार वारं लागतं इकडे. तुम्ही सृष्टीविस्तार तरी करताच आहात, राज्य करा. ब्रह्मदेवाला जाऊन त्यांनी विनंती केली, म्हणजे राज्य करा म्हणतं, पण पृथ्वी कुठे आहे? रसातळात हे सगळं चाललेलं. यांचा सगळ्याचा प्रादुर्भाव, यांचं लग्न, यांचा संसार, यांचा सृष्टीविस्तार सगळं रसातळात चाललेलं. पृथ्वी पाताळात गेलेली, ती हिरण्याक्षानं दाबलेली. कुठं आम्ही कसं करायचं, म्हणजे राज्य कसं करायचं? राज्य करण्याकरता स्थान द्या. स्थान द्या म्हणल्यानंतर मग ब्रह्मदेवाने विचार करायला सुरुवात केली, अरे यांना पृथ्वी पाहिजे, पृथ्वी रसातळातच आहे, ती वर आणली पाहिजे, मग यांचं राज्य सुरू होईल. ती आणायची कशी? विचार चालू झाला. आणि ब्रह्मदेव असा विचार करत असतानाच ब्रह्मदेवाच्या नाकातून एक अंगठ्या एवढा वराह रूपधारी जीव प्रगट झाला. तो जीव नव्हता, तो परमात्मा होता. हाच वराह अवतार आहे भगवंताचा. वराह रूपात परमात्मा आले. का आले? पृथ्वीचा उद्धार करायचा होता म्हणून आले. काय संबंध? पृथ्वीचा उद्धार आणि त्याच्याकरता वराह रूपाने येणं संबंध काही? संबंध आहे. वराहाचं रूप आणि पृथ्वी यांचा अन्यन्य संबंध आहे. कसा संबंध आहे? पृथ्वीचं लक्षण आहे, गंधवती पृथ्वी आहे ना, गंधवती पृथ्वी आहे. गंधवती असलेली पृथ्वी, त्या पृथ्वीचा गंध गुण ग्रहण करण्याची ज्या इंद्रियात ताकद आहे तिथून वराह आलेत, ब्रह्मदेवाच्या नाकातून बाहेर आले. भगवान कुठून आले? ब्रह्मदेवाच्या नाकातून. काळजी आहे ब्रह्मदेवाला, स्वयंभू मनुचं राज्य व्हावं याच्याकरता त्यांना पृथ्वी पाहिजे, पण ती रसातळात आहे, कोण आणेल? दीर्घ श्वसन चालू झालं, उष्ण श्वास चालू झाले चिंतेचे, आणि त्या श्वासातून भगवान बाहेर पडलेले होते. म्हणजे गंधवती पृथ्वीच्या रक्षणाकरता म्हणून मी येणार आहे, म्हणून गंधक ग्राहक इंद्रियातून येऊन देवाने हा भाव व्यक्त केला. देवाने वराह रूप धरलं. का वराहाचं आपण चिंतन जर केलं तर या पृथ्वीच्या बाबतीमध्ये अधिभूत, अध्यात्म आणि आधिदैव असा तीन प्रकारचा भेद करून जेव्हा आपण चिंतन करतो ना, पृथ्वीमध्ये असलेलं अधिभूत आहे गंध, पृथ्वीमध्ये असलेलं अध्यात्म आहे नाक, आणि पृथ्वीच्या ठिकाणी असलेला अधिदैव आहे वराह. वराहाचा आणि पृथ्वीचा काय संबंध हे आपल्याला सामान्य डुकराकडे पाहिलं तरी कळणार होता. विचार करा, पृथ्वीच्या बाबतीत वराहाला जेवढं प्रेम आहे तेवढं तुम्हा आम्हाला कोणाला, कोणत्याही प्राण्याला नाही. 84 लक्ष योनीपैकी एक वराह जर सोडला तर बाकी कोणत्याही योनीतल्या जीवाला पृथ्वीचं तेवढं प्रेम नाही. कशावरून? पृथ्वीच्या भागापैकी जो सर्वात मलिन भाग
त्यालाही आपला भोग्य बनवणारा वराह आहे. बघा तुम्ही, वराह विष्ठा खातो. विष्ठा म्हणजे काय? पृथ्वीचा अत्यंत मलिन, मलिनात मलिन भाग, त्याच्यावरही वराहाचं प्रेम आहे. म्हणजे पृथ्वीचं विलक्षण प्रेम वराहाला आहे. दुसरा एक विचार प्राणीशास्त्राच्या दृष्टीनं, बाकीच्या सगळ्या प्राण्याची सगळी गात्र पृथ्वीकडे तेवढी झुकलेली नसतात, वराहाची झुकलेली असतात. वराहाचं पोट पृथ्वीकडे जास्त झुकलेलं, वराहाचे पाय, तो वराह पुष्ट झाल्याच्या नंतर त्याच्याकडे तुम्ही बघा, त्याचे पाय वाकून जास्तीत जास्त पायाच्या भागाचा पृथ्वीला स्पर्श होईल अशी त्याची रचना होऊन जाते शरीराची. पृथ्वीकडं शरीराच्या अवयवाचं संस्थान अधिक झुकलेलं असणं हे इतर प्राण्यांच्या पेक्षा वराहात जास्त पाहायला सापडतं. हे वराहाचं पृथ्वीवर असलेलं प्रेम आहे. मग ज्या वराहाचं पृथ्वीवर एवढं प्रेम आहे, त्याच पृथ्वीचं रक्षण करण्याकरता त्या वराहाच्या रूपात जाणं हे अधिक श्रेयस्कर आहे असा देवाने विचार केला. मग ते वराह रूप धरलेलं आहे. वराह रूप धारण करून परमात्मा प्रगट झाले. पण हा साधा वराह नाही, अंगुष्ठ मात्र वराह होता. तो मोठा झाला, दगडासारखा, दगडाच्या पेक्षा मग पर्वतासारखा दिसायला लागला. पण या वराहाला यज्ञ वराह म्हणतात. वराह अवतार आहे, हा भगवान आहे. वराह रूपात आलाय. पृथ्वी संबंधीचं प्रेम त्या रूपात असल्यामुळं, त्या रूपानं पृथ्वीचं रक्षण करण्याचं कार्य व्यवस्थित होईल असं वाटल्यामुळं देवानं ते रूप धरलंय. पण हा यज्ञ वराह आहे. देवाच्या प्रत्येक अवयवाचा विचार भागवतात विस्तारानं सांगितलाय. अवयव, रोम, त्वचा, गर्त शरीरावरचे, या सर्वांच्या ठिकाणी काय आहे? यज्ञीय पात्र, यज्ञीय हविर्द्रव्य, यज्ञीय मंत्र, या सगळ्याच्या सगळ्याची स्थिती देवाच्या त्या वराह रूपातल्या एका अवयवाच्या ठिकाणी, एकाएका गर्ताच्या ठिकाणी, एकाएका रोमाच्या ठिकाणी, या सगळ्या यज्ञ संबंधी वस्तूंचा संग्रह आहे असं ते यज्ञ वराहाचं रूप प्रगट झालं. यज्ञ वराह प्रगट झाला कशाकरता? रसातळातून पृथ्वीला आणण्याकरता. कुठं निघालं हे सगळं? स्वायंभू मनाला राज्य करायचं त्याच्याकरता पृथ्वी पाहिजे, ती वर आणायची, ती वर आणण्याकरता वराह अवतार झाला. हा वराह अवतार ज्यांच्याकरता झाला ते हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप होय. हे कसे झाले, हे कसे झाले याच्याबद्दल असं वर्णन आहे की द्वितीय आणि कश्यप यांचा संसार चालू असताना एका दिवशी संध्याकाळच्या वेळी संध्या करून, स्नान करून, संध्या करून अग्निहोत्राला होम देण्याकरता अग्निहोत्र शाळेमध्ये कश्यप गेलेले असताना त्या घोर वेळेला दितीला कामबाधा झाली. आणि दितीला कामबाधा झाल्यामुळे दिती तिथं गेली. कश्यपाला तिने आपला भाव आंतरिक सांगितला. कश्यपाने सांगितलं, आपण गृहस्थ आहोत, तुझी वासना पूर्ण करणं माझं कर्तव्य असं जरी असलं तरी वेळेचं भान ठेव, संध्याकाळची वेळ आहे. एषा घोर तमावेला घोरानां घोर दर्शना, अत्यंत घोर वेळ. या काळामध्ये काय दोन तीन गोष्टी संध्याकाळी करायच्या नाहीत असं धर्मशास्त्र आहे. आहारम मैथुनम निद्रां संध्यायम परिवर्जयेत. संध्याकाळी या तीन गोष्टी सोडा. आहार करू नका, खाऊ नका. लहान पोर जरी भुकेजून म्हणत असलं आईला, आई दे, आई म्हणते अरे थांब, करकरीत संध्याकाळी, थोड्या वेळानं देते म्हणते. आहारम मैथुनम निद्राम, झोपायचं सुद्धा नाही तिने संध्येला. तिन्ही गोष्टी वर्जयेत, संध्यायाम परिवर्जयेत. कश्यप म्हणायला लागले, ही विषयभोगाची वेळ नाही, तिन्ही सांजेची वेळ आहे. भगवान शंकर नंदीवर आरूढ होऊन आपल्या गणासहित या वेळेला संचार करतात. संचार करत करत ते इथं आले आणि आपलं अधर्म कृत्य त्यांनी पाहिलं, परिणाम वाईट होईल, देते शंकराचा अनादर होईल. वेळ सांभाळ, शंकराच्या अनादराचा विचार कर. तिसरी गोष्ट, अग्निशाळेत तू आलीस, हे स्थान कोणतं आहे? अग्निहोत्राचं, धर्मकार्याचं. इथंही भावना व्यक्त केली. चुकलं दितेला, पण वासना ती बाधा जबरदस्त झालेली असल्यामुळं तिनं दितेनं काही ऐकलं नाही. कश्यपानं तिचे मनोरथ पूर्ण करावे लागले. कश्यपाने पुन्हा स्नान वगैरे करून अग्निहोत्राला होऊन दिले. त्यांचं अग्निकार्य झाल्याच्या नंतर कश्यप बाहेर येऊन बसले. दित्तीला आता पश्चाताप झाला. पश्चाताप दग्ध दित्ती आली. कश्यपांना म्हणायला लागले, महाराज माझं चुकलं,
कश्यप म्हणायला लागले, नुसतं चुकलं नाही बाई, वेळ चुकली, स्थल चुकलं, पतीच्या मर्यादेचा भंग झाला, शंकराच्या मर्यादेचा भंग झाला, कामाने सगळं जातं. एक वचन आहे, कामेन कर्म नाशस्यात, क्रोधेन ज्ञान नाशनम, लोभेन भक्ती नाशस्यात, तस्मादित त्रयम त्यजेत. कामाने कर्म धर्म नष्ट होतं, क्रोधानं ज्ञान नष्ट होतं, लोभानं भक्ती संपून जाते. म्हणून या तीन गोष्टी सोडल्या पाहिजेत माणसाने. तीन गोष्टी सोडा. दीतीला पश्चाताप झालेला, कश्यपाने सांगितलं ठीक आहे दीती, काही का होईना, लवकर पश्चाताप झाला एवढं तरी बरं झालं. चुकलं हे चुकलं असं लवकर वाटलं तरी बरं आहे. चुकलेलं चुकलं वाटलंच नाही हे बरंच नाही. चुकलेलं चुकलं दीर्घकाळानं वाटलं, परिणाम चांगला मिळायला वेळ लागतो. आणि चुकलेलं चुकलं असं जर वाटलं, लवकर वाटलं तर परिणाम चांगला लवकर मिळतो. कश्यपाने सांगितलं दीदी तुला चुकलं वाटलं ना, हो, पण या दोन चार गोष्टी तशा चुकलेल्या असल्यामुळे तुझ्या ठिकाणी जी संतती या गर्भधारणेनं होईल त्याच्या दोन मुलं तुला होतील, अत्यंत वाईट असतील, सगळ्या भूमीला ते त्रास देतील, विनाकारण उपद्रव त्यांचा सर्व जगाला व्हायला लागेल. पण तुला झालेल्या पश्चात्तापाच्या योगानं मी तुला याच्यात झालेल्या वाईटात एक चांगलं सांगतो, त्या तुझ्या मुलांना मारायला प्रत्यक्ष भगवान येते. दित्यनं सांगितलं महाराज फार चांगलं झालं, तपस्वी असलेल्या ब्राह्मणाच्या शापाने माझ्या मुलांचं मरण नाही हे मला कळालं, चांगली गोष्ट आहे. भगवान मारायला येणार आहेत हे तर फारच चांगलं आहे. अजून एक दिते, तुला तुझ्या पश्चात्तापाच्या योगानं अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे अजून एक चांगली गोष्ट सांगतो. काय? तुझ्या मुलाला मारायला भगवान येतील हे जसं खरं, तसं तुझ्या मुलाच्या पैकी एका मुलाच्या पोटी जन्माला येणारा जो मुलगा असेल त्रिभुवन त्याचं यश जाईल. प्रल्हाद जन्माला येणार आहे पुढं. पुत्रस्यैव तु पुत्राणां भवितैक सतामतः गास्यन्ति यद् यशशुद्धं भगवद् यशसा समं. सज्जनामधला सज्जन तो असेल आणि त्याच्या कीर्तीचं वर्णन देवाच्या कीर्ती बरोबर केलं जाईल. देव गाणं आणि प्रल्हाद गाणं बरोबर आहे. ज्ञानोबारांनी शब्द वापरले तो प्रल्हाद गा मज साठी, साठी म्हणजे बदली. देवाच्या बदली प्रल्हादाचं गायन झालं तर ते फल मिळणार. असा एक तुझ्या पोटी तुझ्या मुलाच्या पोटी मुलगा जन्माला ये. दीतीला हे बरं वाटलं. दीतीच्या पोटातला तो गर्भ वाढायला लागला. दीतीनं 100 वर्ष गर्भ पोटातच सांभाळून ठेवला, बाहेर त्या मुलांना येऊच दिलं नाही. ते गर्भात आलेले कोण आहेत याची कथा सांगायकरता मग जय विजयाला सनकारिकाचा शाप झाला अशी कथा पुढे येते. सनकारिक एकदा वैकुंठात भगवत दर्शनाकरता गेले. भगवत दर्शनाकरता त्या वैकुंठात गेलेले असताना भगवंतांनी त्या दिवशी जय विजय नावाच्या द्वारपाळांना सांगून ठेवलं होतं, मी विश्रांती घेणारे, कोणालाही येऊ देऊ नका. जय विजयांना सनकादिकांना जय विजयाने अडवलं. अडवल्यानंतर हे म्हणायला लागले, बाबा असं का, आम्हाला का अडवता? ते म्हणे नाही, मालकाची आज्ञा, त्यांची विश्रांती चालू आहे, कोणी भेटून जाऊन येईल आज जाईल असं चालत नाही. असं म्हणल्याबरोबर सनकादिक म्हणायला लागले, अरे वैकुंठ आहे, वैकुंठाकडे पाहणं सामान्य माणसाला शक्य होत नाही, इथं अधिकारीच येतो, भगवत भक्तच येतो, कोणीतरी आडमुठा येईल देवाला त्रास देत असेल का होण्याची सुताराम शक्यता नाही, कशाकरता आम्हाला अडवता, जाऊ दे, अंतरंग भक्त आहोत आम्ही देवाचे. यांनी सांगितलं नाही म्हणे, आम्हाला देवाने सांगितलं या तुम्हाला जाऊ देता येणार नाही. सनकादिका रागावले, सनकादिकाने शाप दिला, उद्धत झालात म्हणे तुम्ही, तुमच्या औद्धत्याच्या युगानं तुम्हाला मृत्यूलोकामध्ये असुर्योनी जन्माला जावं लागेल. जय विजय हैराण झाले, पाया पडायला लागले, उशाप मागायला लागले. सनकादिक रागावलेले अशी अवस्था. देवाच्या कानावर गेलं, देवानं लक्ष्मीला सांगितलं चला चला. सनकादिक आलेत, रागावले, जय विजयाने त्यांचा अपराध केला, आपल्याला धावत गेलं पाहिजे. गरुडानं पादुका आणल्या पण देवानं पादुकाही पायात घातल्याने धावत गेले. सनकादिक संत आहे, देव सुद्धा त्यांच्या समोर पादुका घालून येत नाही. उद्देश त्याच्यातला वेगळा वेगळा होता.
सनकाधिक राजावलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या समोर जाताना रिकाम्या पायाने जाणं आणि लक्ष्मीला सोबत घेऊन जाणं याचा देवाचा उद्देश वेगळा आहे. मूल रागावलं की आईला पाहून शांत होतं म्हणून लक्ष्मी बरोबर, आणि भक्त रागावला की देवाचे चरण पाहून शांत होतं म्हणून चरण मोकळे ठेवून भगवान धावत गेलेले. सनकाधिकारी दर्शन घेतलं, देवाला पाहिल्याबरोबर क्रोध मावळला. भगवान हात जोडून उभे राहिले, सनकाधिकाच्या समोर ब्राह्मणांचं वर्णन केलं. आपण ब्राह्मण आहात म्हणाले, फार मोठा तुमचा अधिकार आहे, तुम्ही भगवत भक्त आहात, तुम्हाला याने अडवायला नको, याने तुमचा अपराध केला, यांना तुम्ही शाप दिला बरं झालं. एकदा म्हणले तुम्ही शाप दिला बरं झालं. लगेच बोलता बोलता भगवंताने सांगितलं, यांना शाप तुम्ही दिला नाही, माझी इच्छा म्हणून यांच्या तुमच्या मुखातून यांना शाप झाला. सनकाधिक म्हणाले, देवा तुझी इच्छा नाही तसंच म्हणे. काही कळूच दिलं नाही सनकाधिकाला भगवंताने. पुन्हा थोड्या वेळानं म्हणले, नाही माझी इच्छा नव्हती, तुम्ही शाप दिला नाही, लक्ष्मीचा याने काही अपराध केला, त्याच्यामुळं लक्ष्मीच्या प्रेरणेनं अंतः प्रेरणेनं तुमच्या मुखातून यांना शाप घडला. कस कळेना, आम्ही दिला का देवाने दिला लक्ष्मीनं दिला, काही कळेना. सकाधिक दिनमूड झालेले, सकाधिकांनी हे पाहिलं, देवाची भाषा कळेना. भगवान तुम्ही यांना शाप दिला, माझ्यावर कृपाच ही एक प्रकारचे. भगवान म्हणाले, मी भक्त आणि तुम्ही असंच योग्यत्व आहे, तुम्ही आमच्यावर कृपा केली म्हणून आम्ही देव तर सांभाळू शकतो वगैरे. अरे सनकाधिकाच्या सन्मान बोलण्यापासून सनकाधिक शांत झाले. सनकाधिक म्हणायला लागले, देवा काय म्हणले, शाप तुम्ही दिला का आम्ही दिला का लक्ष्मीनं दिला. देव म्हणायला लागले, काय करता जाणार, शाप झाला एवढं खरं ना, कोणी दिला कसा दिला, काय करायचा विस्तार तुम्हाला. याने सांगितलं, म्हणजे ठीक आहे शाप दिला. देवाने सांगितलं, एक माझ्या का करा, जय विजय माझे द्वारपाय अंतरंग आहे, यांचा अपराध आहे, यांच्या अपराधामुळे यांना शाप झाला. पण जग म्हणेल यांनी अपराध केला असं कोणी म्हणणार नाही. जग म्हणतील देवाच्या सेवकांनी अपराध, देवाच्या सांगण्यावर नाराज झाला, मला बोट लागेल, माझ्याकडे तो अपकीर्तीचा अपवाद न म्हणून शाप झाला खरा होऊ द्या. शाप होऊनही तुम्ही जर शाप मागे घेतला तर आपले सेवक म्हणून देवाने सनकाधिकाला बाजूला सारून यांना पुन्हा वैकुंठात ठेवून घेतला असा मला प्रतिवाद आहे. जाऊ द्या म्हणे यांना मृत्यूला, का असुर्योनीला जाऊ द्या. एक का काय, यांच्या शापाला मर्यादा घाला, कायम असुर्योनी ठेवू नका, तीन जन्मानंतर पुन्हा हे परत येतील असं सांगा. सनकाधिक म्हणायला लागले, देवा हे काय आम्हाला आता स्वतंत्र सांगायची गरज आहे. देवाचं दर्शन घेतलं, सनकाधिक निघून गेले. मग ते जे जय विजय सनकाधिकाच्या शापानं असुर्योने जाणार होते, दितीच्या कोटात 100 वर्ष जो गर्भ वाढत होता तिथं ते आले. स्वयंभू मुलीला राज्य करायचं, त्याच्याकरता पृथ्वी पाहिजे, ती रसातळात आहे, ती रसातळातली पृथ्वी आणायकरता म्हणून वराह अवतार झाला. रसातळात पृथ्वी जी नेली ती हिरण्याक्षानं नेली, तो हिरण्याक्ष कसा जन्मला याच्याकरता ही कथा. सनकाधिकाच्या शापानं आलेले जय विजय दितीच्या गर्भात राहिले, दितीनं 100 वर्षानं गर्भाला जन्म दिला. एक हिरण्याक्ष आणि एक हिरण्यकश्यप या कश्यपू या दोघाचा जन्म झाला. दोघाचा जन्म झाल्याच्या नंतर याने दिव्य तप केलं, त्याच्यातून वरदानं प्राप्त करून घेतली, उद्धत झाले, उन्मत्त झाले, त्रिभुवनाला पीडा करायला लागले. हा हिरण्याक्ष एका दिवशी फिरता फिरता वरुणाला जाऊन भेटला आणि म्हणायला लागला, काय वरुणा सामर्थ्य तुमचं विलक्षण आहे असं ऐकलं म्हणून तुमच्याकडे आलो, तुमच्याशी युद्ध करावं वाटतं, करायचं का. वरुणानं हात जोडल्याने सांगायला लागला, वरुण म्हणे काय म्हणता, नाही म्हणे युद्ध करायचं, नाही म्हणे आपली ताकद नाही तुमच्या बरोबर युद्ध करायची, तुम्ही फार मोठे वीर आहात, बलाढ्य आहात, बलवान आहात, तुमच्या बरोबर युद्ध करायकरता एक भगवंताच्या शिवाय कोणी नाही, आणि भगवंताने वराहर तुमच्याकरता घेतलंय, तुम्ही तिथं जा, तिथं युद्ध होईल, तिथं तुम्ही मराल, युद्ध होईल एवढंच ऐकलं, तिथं मराल ही कामावरच नाही, माझ्याबरोबर युद्ध करणारा कोणीतरी निर्माण झाला. चला रसातळात पृथ्वीच्या संरक्षणाकरता आलेले भगवान ही पृथ्वी घेऊन आपल्या दंतागरावर ठेवून ऊर्ध्व दिशेनं
पृथ्वीच्या स्थानात पृथ्वीची स्थापना करण्याकरता निघालेले. रस्त्यात हिरण्य अक्षानं गाठलं, काय रे तूच भगवान का? मीच विष्णू. हे रूप कशा करता? पृथ्वी उद्धारा करता. कुठे घेऊन निघाला असे पृथ्वी? ही माझ्या स्वामित्वाची आहे. भगवंताने सांगितलं ही तिच्या स्थानाला पोहोचवाय करता चाललो, तिचा स्वामी तू नाही मी आहे. वाद झाला, दोघांचं भांडण सुरू झालं. त्या भांडणामध्ये हिरण्याक्ष आणि भगवान दोघांचं युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये गदायुद्ध चालू असताना हिरण्याक्षाच्या आघातानं देवाच्या हातची गदा पडली. भगवंताने सुदर्शनाचं आवाहन केलं आणि भगवान युद्धाला सुरू प्रवृत्त झाले. युद्ध करता करता पुन्हा गदायुद्ध जेव्हा पुन्हा चालू झालं त्याच्यामध्ये हिरण्याक्षाच्या हातची गदा देवाच्या लाथेनं पडली. देवाने सांगितलं उचल गदा, निशस्त्रावर मी प्रहार करत नाही. हिरण्याक्ष अगोदर हेच बोलला होता, देवाने तेच सांगितलं निशस्त्रावर माझा प्रहार नाही. त्याने गदा उचलली, युद्ध सुरू झालं, पुन्हा गदा पडली. देवाने सांगितलं उचल हिरण्याक्ष. हिरण्याक्ष म्हणायला लागला पुन्हा पुन्हा उचलणे आहेत का? मी दुर्बळ नाही म्हणे, मी उचलणार नाही. गदे वाचून अन्य शस्त्राने युद्ध होईल. देवाशी ही भाषा काय ताकद असेल बघा. त्रिशूळाने युद्ध झालं, हाताने युद्ध झालं, बुक्क्या मारून युद्ध झालं. हिरण्याक्षानं अनेक माया निर्माण केल्या. वादळ सुटलं, अंधकार पसरा, दगडाचा वर्षाव व्हायला लागला, विजा संकायला लागल्या, हाडाचा वर्षाव झाला, मूत्राचा वर्षाव झाला. वेगवेगळ्या पद्धतीनं मायावी पद्धतीनं या हिरण्याक्षानं युद्धाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा भगवंताने सुदर्शन आवाहन केलं आणि त्या सुदर्शनाच्या युगानं या हिरण्याक्षाचा भगवंतांनी नाश केला. भगवंताच्या हातून हिरण्याक्ष असा जमिनीवर पडला. काय सुदर्शनाचं आवाहन केलं पण सुदर्शनाने त्याला मारलं नाही, त्याला एक भगवंतांनी एक असं थापड मारली नसते, मारलेल्या थापडीनं तो पडला. डोळे बाहेर आले, रक्त उकायला लागला, मेला. त्याचं शरीर तिथं पडल्याच्या नंतर ब्रह्मादिक देव त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि ब्रह्मादिक देव त्या हिरण्याक्षाच्या भाग्याचं वर्णन करायला लागले. का हिरण्याक्ष भाग्यवान आहे म्हणे? योगी पुरुषांना सुद्धा ज्याच्या मुखारविंदाचं अवलोकन करत मरण साधत नाही त्या भगवंताच्या मुखारविंदाचं अवलोकन करत या दैत्यवनी जन्माला आलेल्या हिरण्याक्षाला मरण साधलं भाग्यवान आहे म्हणून त्याच्या भाग्याचं वर्णन केलं. वराहाच्या स्तुतीमध्ये सगळे देव प्रवृत्त झाले. त्याच्यानंतर मग ब्रह्मदेवाने अनेक प्रकारची अजून सृष्टी रचली, त्या सृष्टीचं वर्णन. त्याच्या पुढे कर्दम जे प्रजापती आहेत त्या कर्दमाच्या तपस्येचं वर्णन आहे. कर्दमाने दिव्य तपस्या केली. भगवंताने कर्दमाच्या तपस्येकरता तिथे येणं केलं. कर्दमाच्या समोर भगवान जेव्हा प्रगट झाले तेव्हा देवाच्या डोळ्यातून अश्रूचे आनंदाश्रूचे काही थेंब तिथे पडले. त्या देवाच्या आनंदाश्रूच्या पडण्यानं तिथं जे एक सरोवर निर्माण झालं त्याचं नाव बिंदू सरोवर. देवाच्या आनंदाश्रूत ते बिंदू सरोवर निर्माण झालं. तिथं कर्दम बसून आहे, तपस्या त्यांची चालू आहे. भगवान प्रसन्न झाले. देवाला कर्दमाने विचारलं म्हणे देवा काय प्रसाद देणार? देणार काय देता? तू मागशील ते देतो. कर्दमाने सांगितलं की देवा सृष्टी विस्ताराकरता निर्माण झालेला मी प्रजापती आहे, मला सृष्टी विस्तार करता येईल? करता येईल. भगवंताने सांगितलं मी तुझ्या ठिकाणी संततीच्या रूपानं निर्माण होणार आहे, जा. मग कर्दम आपल्या मूळ आश्रमाच्या स्थानाला आले. कर्दमाचा आश्रम त्या आश्रमामध्ये एका दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रेरणेनं स्वयंभू म्हणून आणि शतरूपा हे त्यांच्या देवहूती नावाच्या मुलीला घेऊन तिच्या लग्नाच्या विचारणा आले. ब्रह्मदेवानं सांगितलं ही देवहूती कर्दमाला दे. स्वयंभू म्हणून आले, शतरूपा सोबत आहे, देवहूती सोबत आहे. कर्दमाच्या आश्रमात येऊन मुक्काम केला, नमस्कार केला. काय म्हणे राजा आमच्याकडं कसं काय येणं केलं? काही नाही म्हणे, ब्रह्मदेवाची प्रेरणा आहे. काय माझी मुलगी तुम्हाला द्यायची आहे, राजाची मुलगी कशी घेऊ? मी तर असं ठरवलंय लवकर मला संन्यास घ्यायचा आहे, फार झालं तर एक मुलगा होईपर्यंत मी राहणार आहे. तुझ्या मुलीला मान्य असेल तर राजे विचार. स्वयंभू म्हणून देवहूतीला विचारलं, देवहूतीनं होकार दिला. स्वयंभू म्हणून विधीपूर्वक आपली मुलगी कर्दमाला समर्पण केले. कर्दमाच्या आश्रमात ती मुलगी राहिली.
कर्दमाच्या आश्रमामध्ये ती देवहूती असताना देवहूतीने पतीची विलक्षण सेवा हजारो वर्ष केली, शेकडो वर्ष केली. पतीची सेवा करत असताना कालाचं वगैरे भान न ठेवणाऱ्या सती स्त्रिया हे आपल्या भारताचं भूषण आहे महाराज. एवढ्या दीर्घ मागच्या काळामध्ये जायचं कारणच नाही. अलीकडच्या काळातल्या सती स्त्रियांची उदाहरण आपल्याला पाहता येतात. जगद्गुरु शंकराचार्यांचं जे ब्रह्मसूत्रावर भाष्य आहे त्याच्यावर जो भामती नावाचा निबंध आहे की नाही, त्या वाचस्पती मिश्राची भामती बायको आहे. लिखाण चालू होतं त्यांचं, निबंध लिहिणं चालू असताना त्यांचं लग्न ठरलं आणि लग्न झालं. लिखाणाचाच विचार सतत डोक्यात असल्यामुळं, आचार्यांच्या भाष्याचंच चिंतन चालू असल्यामुळं आपलं लग्न झालंय, आपल्याला एक बायको आहे, तिची जबाबदारी, आपली जबाबदारी, घराची जबाबदारी काहीतरी आपल्याला आहे, काही भान नाही. सतत चिंतनात प्रवृत्त, याच मौलीनं बिचारीनं काही कामधाम करावं, घर चालवावं, यांच्या लिखाणाला लागणारी सामग्री पुरवावी, भान नाही. 36 वर्ष हे लिखाण चाललं म्हणे, लग्नानंतर 36 वर्ष कधी कशाचा विचार यांना पडला नाही. कागद तयार असायचा, लेखणी तयार, शाई तयार, दिवा तयार, रात्री बेरात्री हे जर जागे झाले तर त्यांच्याकरता दिवा घेऊन माऊली तयार. पोटाची काळजी नाही, लेखन सामग्रीची काळजी नाही. विचाराकरता आत्ता आपल्याजवळ असलेल्या ग्रंथसामग्रीतला हा ग्रंथ समोर पाहिजे एवढा मनात विचारायचा अवकाश तयार. सगळी सेवा केली, 36 वर्ष पूर्ण झाली. शेवटच्या पंक्ती लिहिणं चालू होतं. थकलेली माऊली बिचारी भामती बाजूला पडली, तिला तिथं पडल्या पडल्या झोप लागली. ती पडली, तिला झोप लागली म्हणून दिव्यातल्या तेलाचा विचार राहिला आणि दिवा विझला. शेवटची ओळ लिहायची होती आणि दिवा विझला. दिवा विझरेला पाहिल्याबरोबर ह्याने इकडे तिकडे पाहिलं तर बाजूला एक बाई झोपलेली, कोणही माहितच नाही. हलवून उठवलं तिला, कोण आहेस म्हणत होत. ते म्हणायला लागले, महाराज तुमचं माझ्याशी लग्न झाले, धर्मपत्नी आहे तुमची. असं कसं चालतं म्हणे तुझं. ते म्हणायला लागले, तुमच्या कृपेनं सगळं व्यवस्थित चालतं म्हणे महाराज. दिवा वगैरे मी आजपर्यंत कधी पाहिला नाही, दिव्याची व्यवस्था कोण सगळं मी पाहत होते म्हणे महाराज. आदर वाटला बायकोच्या विषयी. 36 वर्षात बिचारीनं कधी मी तुमची बायको याची जाणीव दिली नाही. चिंतनात पिंड निर्माण होऊ दिला नाही. विचारलं तुझं नाव काय, तिला सांगितलं तुम्हीच माझं लग्न प्रसंगामध्ये भामती नाव ठेवलंय. ग्रंथ पूर्ण केला, ग्रंथाच्या वर नाव टाकलं भामती.